LHS ब्लॅक ऑइलने भरलेल्या टँकरला अचानकपणे आग लागल्याची घटना पनवेलजवळील करंजाडे परिसरात घडली. इंडियन ऑइल धुतूम येथे टँकरमध्ये LHS ब्लॅक ऑइल भरून JNPT हायवे रोडने खोपोली येथे जात असताना करंजाडेला आला असता टँकर ड्रायव्हरच्या पायाखालून आग लागली. घटनेची माहिती पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, योगेश भोईर, अंमलदार रुपेश ठाकूर, निलेश ठाकूर, विनोद घोडे, निकम प्रकाश भोरे यांना मिळाली. त्यांनी या घटनास्थळी जाऊन फायर ब्रिगेड, महापालिका आणि ONGC यांना दिली. घटनास्थळी महापालिका, फायर ब्रिगेड आल्यानंतर टँकरची आग विझवण्यात येत असताना तांत्रिक बिघाड झाल्याने पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी पीटर मोबाईलमधून फायर एक्सटेन्शन काढून आग विझवली. थोड्या वेळात सिडको फायर ब्रिगेड आल्यानंतर पूर्णपणे आग विझवण्यात आली.